बँक ऑफ बडोदाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कारासाठी बारा कादंबऱ्यांचं नामांकन करण्यात आलं असून याची घोषणा नुकतीच करण्यात आली या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्यकृती तसंच त्यांच्या हिंदी अनुवादाचा गौरव होणार असून मूळ लेखक आणि अनुवादक असे दोघेही पुरस्काराचे मानकरी ठरतील सुप्रसिद्ध लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या गीतांजली श्री या पाच सदस्यीय मंडळाच्या अध्यक्षा आहेत नदिष्ट या मराठी भाषेतील कादंबरीचा बारा नामांकन प्राप्त साहित्यकृतीत समावेश केला आहे बँक ऑफ बडोदा ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असून विविध भारतीय भाषांमधील साहित्यकृतींना मान्यता तसंच प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनुवादाद्वारे हिंदी वाचकांना सर्वोत्तम भारतीय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल राहणार रा आहे बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार मूळ साहित्य कृतीचे लेखक आणि पुस्तकाचे हिंदी अनुवादक अशा दोघांना प्रदान करण्यात येईल मूळ साहित्य कृतीच्या लेखकाला एकवीस लाख रुपये तर पुरस्कार विजेत्या पुस्तकाच्या संबंधित हिंदी अनुवादकाला पंधरा लाख रुपये शिवाय आणखी पाच निवडक पुस्तकांच्या लेखक आणि हिंदी अनुवादकांना तीन लाख रुपये आणि दोन लाख रुपये अशा रोख पुरस्कारांना गौरवण्यात येईल नामांकन यादीची घोषणा करताना बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संजीव चड्डा म्हणाले की भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे इथं संस्कृती धर्म आणि भाषांचा संगम असून विविधतेत त्याची ताकद आणि वेगळेपणा आहे भारतीय भाषांमधील साहित्याचा प्रचार आमची बहुसांस्कृतिकता मजबूत करण्यास मदत करतो आमचा असा विश्वास आहे मूळ भारतीय भाषेतील साहित्य आणि या कलाकृतींची हिंदीत अनुवादाला ओळख मिळावी आणि त्यांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशानं आम्ही बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मानची स्थापना केली आहे पाच सदस्यीय पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रख्यात लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या गीतांजली श्री या आहेत इतर चार सदस्यांमध्ये भारतीय कवी अरुण कमल शिक्षणतज्ज्ञ तथा इतिहासकार पुष्पेश पंत समकालीन भारतीय कवयित्री तथा कादंबरीकार श्रीमती अनामिका आणि हिंदी कथालेखक तथा अनुवादक प्रभात रंजन यांचा समावेश आहे दरम्यान अभिप्रेतकाल अल्लामिया का कारखाना बाकी सफा पाच चीनी कोठी एक खंजर फतसंग घर पलानो छेल्ले महानदी नदीष्ट नीमतखाना पोईमुगम थिरक्क अठ्ठा जनल्लकळ या बारा कादंबऱ्यांचा यात समावेश असून बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार विजेत्यांची घोषणा दहा जून दोन रोजी दिल्ली इथं करण्यात येईल